KDS 726 व्हरायटीचा हा सोयाबीन आहे. इथं तर असं घस्सानं शेंगा लागलेत. कशानं? घस्सानं शेंगा लागलेत. हा बुडकाय, ह्या बुडकाय ह्या जमिनीत इथनं शेंगा चालू झालेत आणि ह्या शेंड्यापर्यंत शेंगा आहेत. हे बघा मुळ्या बघा कुठं आहे त्या. आतमध्ये घुसता येत नाही. छत्तीला सोयाबीन लागले. छत्तीला नमस्कार. आज आपण कराड तालुक्यातल्या आंबोडे गावात आलेलो आहे आणि पाटील साहेबांनी केरनची टेक्नॉलॉजी वापरून हा सोयाबीन पीक आणलेला आहे. KDS 726 व्हरायटीचा हा सोयाबीन आहे. हे दुसरं वर्ष आहे त्यांचं ही व्हरायटी करण्याचं. पाठीमागच्या वर्षी त्यांनी सोयाबीन केलेला होता पण त्याला केरनचं काही प्रोडक्ट वापरले नव्हते. पण या वर्षी केरनचे प्रोडक्ट वापरलेत आणि तुम्ही हे पाहू शकता. तिथं तर असं घस्सानं शेंगा लागलेत. कशानं? घस्सानं शेंगा लागलेत. ह्या शेंगांना पण समजा ना कुठून 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 यायचं. हा बुडकाय, ह्या बुडकाय ह्या जमिनीत इथनं शेंगा चालू झालेत आणि ह्या शेंड्यापर्यंत शेंगा आहेत. ही किमिया ही बॉचची आहे, केरन टेक्नॉलॉजीची आहे. त्याला साहेबांनी एक आळवणी एक फवारणी केलेली आहे. ही पानं बघा, ही पानं बघा. हिरवी गार पानं तशी जाड खाऊच्या पानासारखी पानं आलेली आहेत. हिरवा गार प्लॉट दिसतोय. आणि महत्वाचं म्हणजे साहेब मारान आहे. आणि या मारानात या जमीन एकदम खतरनाक झालेली आहे या मारानात. आणि आपण कडूला बघतोय. बघा हे बघा मुळ्या बघा कुठं आहे त्या. आणि ही जमीन बघा एकदम भुसभुशीत मारान असून. आणि साहेब ह्या शेंगा किती आहेत बघितलं का. एवढ्या शेंगा आणायला लोक किती खर्च करतात. आणि फक्त ह्यांनी ऍडिशनल म्हणून केरन टेक्नॉलॉजी वापरलेली नाही. त्यांचं पीक आलेलं आहे. हा सगळा प्लॉट बघा. आणि आपण इथं कडल आहे. आतमध्ये घुसता येत नाही. छत्तीला सोयाबीन लागलंय. छत्तीला साहेब तुम्ही समाधानी आहे का. समाधानी. आपल्या शेतकऱ्यांसाठी काय सल्ला देऊ शकता. आपल्या शेतकऱ्यांसाठी केरन टेक्नॉलॉजी वापरा म्हणून सांगू शकतो. बॉस आणि बॉप. ठीक आहे. अधिक माहितीसाठी दिलेला नंबर साहेबांचा आहे. त्यांना कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. तर साहेब आपण पाहू शकता आमच्या भागामध्ये शेतकऱ्यांना शेती फार कमी आहे. त्यामुळे हे सगळं जुगाड असं चाललंय. सोयाबीन भुंड्याव ऊस सरीत दुसऱ्या भुंड्यावरती शेंगा. आता हे सगळीच पिकं एकदम चांगली आणायची असतात. शेतकऱ्यांना वाटतं माझा ऊस चांगला आला पाहिजे, माझं सोयाबीन पण चांगलं आलं पाहिजे आणि भुईमुग पण चांगला आला पाहिजे. असंच वाटतं ना साहेब. बर. तर आता इथं तुम्ही पाहू शकता तिन्ही पिकं आहेत. तीन पिकं आहेत ते बघू शकता. ऊस पण एकदम खतरनाक. सोयाबीन छातीला लागले. घसानं शेंगा लागलेल्या आहेत. तिकडं भुईमुग आहे धनुलक्ष्मी त्याला पण शेंगा भरपूर लागलेल्या आहेत. आणि हे सर्व केरन टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. कारण जमीन चांगली तर येणार पीक चांगलं. केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं रोगराई कमी आहे आणि एकदम समाधानकारक पीक आहे. एकदम हिरवगार. काय बोलू शकता आपल्या शेतकऱ्यासाठी. काय सल्ला देऊ शकता तुम्ही. सर्वांनी टेक्नॉलॉजी वापर करा आणि जमीन वाचवा आणि उत्पादन वाढवा. हे आपण पाहू शकतोय साहेब. तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संदीप कारंडे कृषी मित्र समूह चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि ऑलवर क्लिक करा. धन्यवाद.